आणि आपण पाहतात लोकसंदेश न्यूज. तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी. बांधकाम कामगार मेळाव्यात श्री राजू शेट्टी व विशाल पाटील यांनाच बांधकाम कामगारांनी बॅटलाच मतदान करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला आहे. भाजप सरकारने बांधकाम कामगारांचा देशव्यापी कायदाच रद्द करण्याचा प्रस्ताव पार्लमेंटसमोर ठेवला आहे, त्यामुळे देशातील 8 कोटी बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनाच बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रामध्ये 8000 कोटी रुपये बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनेसाठी जमले आहेत. त्यामधील 500 कोटी इतकीच रक्कम महाराष्ट्र सरकारला आजपर्यंत कामगारांच्यावर खर्च करता आलेली आहे. बांधकाम कामगारांना सुरक्षा संच देण्याच्या नावाखाली एका सुरक्षा संचची किंमत 10,000 रुपये लावून काही जिल्ह्यांमध्ये असे अनावश्यक सुरक्षा संच कामगारांच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न भाजप शिवसेना सरकारमार्फत सुरू आहे. कामगारांना कामाच्या ठिकाणी पोषण आहार देण्याची योजनाही फसवीच आहे. 2012 सालापासून घरासाठी कर्ज किंवा अनुदान मिळण्यासाठी हजारो अर्ज केलेल्या कामगारांना मात्र घरासाठी काहीही मदत केलेली नाही. या सर्व पुढील काळामध्ये कामगार चळवळ व बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी विशाल पाटील व राजू शेट्टी यांचे सहकार्य राहणार आहे. म्हणूनच महाराष्ट्रामधील बांधकाम कामगारांच्या वतीने त्यांना पाठिंबा देण्यात येत आहे.